हा मोठा साखर सम्राट लागलाय ठाकरेंच्या गळाला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या गळाला या साखर सम्राटाला लावून गद्दार आमदाराला दिलाय इशारा. या आमदाराचा होणार नक्कीच पराभव. नेमकं ठाकरेंच्या पक्षात कोणी प्रवेश केला आहे ते आपण सविस्तर बघूया. काल उद्धव ठाकरे यांनी शिवसंवाद दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून केली. तेथील गद्दार आमदार आणि ठाकरेंना सोडलेले संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात ठाकरेंनी मोठा सहकार सम्राट आणि साखर कारखाना श्री संत एकनाथ साखर कारखान्याचे सर्व संचालक चेअरमन यांचा पक्षप्रवेश ठाकरेंच्या हस्ते काल झाला. सर्वांनी संदीपान भुमरे यांचं राजकारण आम्ही तालुक्यातून संपू अशी शपथ घेतली. यावेळी सचिन घायाळ जे संत सहकारी कारखान्याचे संचालक आहेत त्यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित ठाकरेंची मशाल पेटवली आणि पूर्ण विधानसभेत आणि जिल्ह्यात आम्ही ठाकरेंच्या मनातील उमेदवार हा निवडून आणू अशी शपथ घेतली. त्यामुळे संदीपान भुमरे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे. यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या सभेला उपस्थिती दाखवली. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, श्री सचिन घायाळ यांच्या पक्षप्रवेशाने ठाकरेंना फायदा होईल का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.